नागपुर महानगर पालिका आयुक्त एवं प्रशासक डॉक्टर अभिजीत चौधरी ने लोकसभा चुनाव 2024 को लेकर नागपुर वासियों से अहम अपील की। उन्होंने कहा कि चुनाव के लिए सभी पोलिंग बूथ पर पूर्ण व्यवस्था की जाने की बात उन्होंने की है। साथ ही 19 अप्रैल को सभी ने मतदाताओं ने ज्यादा से ज्यादा मतदान करने की बात भी उन्होंने की। नमस्कार, मैं डॉक्टर अभिजीत विश्वनाथ चौधरी, आयुक्त तथा प्रशासक नागपुर महानगर पालिका। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, भारतीय निवडणूक आयोगाने लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे। त्यातल्या प्रथम फेजमध्ये म्हणजे 19 एप्रिल 2024 रोजी नागपूर लोकसभा मतदारसंघात देखील मतदान आहे। नागपूर लोकसभा मतदारसंघामध्ये साधारणतः 22 लाख मतदार जे आहेत ते रजिस्टर्ड आहेत। 27,709 पोलिंग स्टेशन हे आपण व्होटिंगसाठी निश्चित केलेले आहेत। या सर्व पोलिंग स्टेशनला आवश्यक असणाऱ्या सुविधा जसे की शेड, पिण्याचे पाणी, रॅम्प्स व आवश्यक ते फर्निचर हे जिल्हा प्रशासन तसेच महानगरपालिकेमार्फत आपण पुरवत आहोत। तसेच जे दिव्यांग मतदार आहेत किंवा सिनियर सिटिझन्स आहेत अशा मतदारांसाठी ट्रान्सपोर्टेशनच्या फॅसिलिटीज, प्रायोरिटी वोटिंग किंवा पोस्टल बॅलेटसुद्धा या सुविधा निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत। प्रशासन हे सर्व प्रयत्न जास्तीत जास्त लोकांनी येऊन मतदान करावं याच्यासाठी करत आहेत। यावेळेस नागपूर लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्याला किमान 75% वोटिंग करून डिस्टिंक्शन प्राप्त करायचं आहे। त्यामुळे माझं सर्व नागपूर शहरवासियांना आवाहन आहे की आपण 19 एप्रिल 2024 रोजी मोठ्या संख्येने येऊन मतदान करावे। या सर्वात मोठ्या उत्सवामध्ये आपण सर्वजण सहभागी आहात हे दर्शवण्यासाठी हा व्हिडिओ आपण शेअर करा। या व्हिडिओवर कमेंटमध्ये वोट फॉर शुअर आणि वोट करेगा नागपूर असे लिहून मतदानाची शपथ घ्या। लक्षात असू द्या, मतदान आपली जबाबदारी, मतदान आपला अधिकार, मतदान आहे मजबूत लोकशाहीचा आधार। नमस्कार।